despacito. Quiero respirarte piel despacito. Calza vita con su miela tu socorro. Mogo muso coro renejo corto. हा ब्लॉग त्यांच्यासाठी आहे ज्यांना वैक्सीन लावायला भीती वाटते. नमस्कार मित्रांनो, आपल्या गोवन वुमन या चॅनल वर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग जो आहे ना, तो स्पेशल मी वैक्सीन साठी केली आहे आणि जे वैक्सीन घ्यायला घाबरतात त्यांच्यासाठी आहे. म्हणजे मी घाबरते घाबरत नाही असं नाही, मी पण घाबरते थोडी आणि आता मी तिथेच चालली आहे. सो मला कसा अनुभव आला हा मला तुम्हाला थोडक्यात या ब्लॉग मधून सांगायचा आहे की कसा असतो. म्हणजे ते म्हणतात ना, मोठे इंजेक्शन घेऊन दुखतं वगैरे, तसलं काही प्रकार आहेच का हे तिकडे गेल्यावर कळेल आपल्याला. आणि माझ्यासोबत दिनेश येतोय, सपोर्ट करायला येतोय की नाही माहित नाही मला, पण बघूया. चला तर मग. तर आता आम्ही रिक्षात बसलोय आणि आम्ही आता वॅक्सिन सेंटरला जातोय. खरं मित्रांनो, मला खूप भीती वाटत होती त्यावेळी, कारण की एवढं सगळं ऐकलेलं होतं आणि मी खूप घाबरलेली होती. आणि आता आम्ही पोहोचलो. क्षण आलेला आहे इंजेक्शनचा, गॉड नो काय होणार आणि कसं वाटतं ते मी तुम्हाला नक्की सांगेन. खूप भीती वाटते. सॉरी, आम्हाला आतमध्ये फोटो काढता नाही आला, आम्ही बाहेर काढलेला आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे हे वॅक्सिन जराही दुखत नाही आणि काहीच कळलं नाही मला, इतका छान अनुभव होता. तर नक्की वॅक्सिन करा आणि डोस नक्की घ्या. आणि मी माझा दुसरा डोस सुद्धा घेणार आहे, तो ऑक्टोबरमध्ये, तेव्हाही कदाचित मी तुम्हाला व्लॉग करून दाखवेन. तर मी हॅपी आहे, काहीच दुखलं नाही आणि खरंच दुखत नाही. 2 मिनिटं फक्त जरासे मुंगी चावल्यासारखे होते, पण काहीच नाही होत. तर नक्की वॅक्सिन करा मित्रांनो. तर भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.